सृजन. खेळणी बनवणे व ती खेळणे ही मुलांसाठी नेहमीच गंमत असते. विज्ञान तरंग ह्या आपल्या लॅबमध्ये मुलांना वैज्ञानिक खेळणी स्वतः बनवता येतात. खेळण्या बनवण्यासाठी लागणारं सगळे इथे आहे, म्हणजे सामग्री आणि गरजेपुरतं मार्गदर्शन तर इथे मिळेलच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवे ते प्रयोग करून बघायला मोकळीक इथे मिळेल. ही लॅब मुलांना थेट वापरता यावी म्हणून आम्ही सृजन नावाचा 3 महिन्याचा एक प्रोग्रॅम सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात मुले खेळणी निवडून बनवायला घेतात. त्यासाठी लागणारं सामान ठरवणं, ते गोळा करणं आणि ते बनवणं हे सगळं मुलं स्वतः करतात. त्याचबरोबर ते त्या खेळण्यांमागचं विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आता विज्ञान त्यांच्यासाठी पाठ्यपुस्तक आणि परीक्षेपुरतं मर्यादित न राहता त्याची त्यांना मजा यायला लागलेली असते. दुसऱ्या टप्प्यावर मुलं निरीक्षण क्षमता वाढवण्यासाठीच्या काही पद्धती शिकतात. मुलं भोवतालचं निरीक्षण करतात, त्याची चित्र काढतात व गोष्टीही लिहितात. मुलं आता आपला दिनक्रम अगदी तपशीलवार लिहू शकतात. आपल्या दैनंदिनीतली आव्हाने त्यांच्या लक्षात येऊ लागतात. यामुळे मुलांमधल्या प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन कपॅसिटीज वाढायला मदत होते. हीच आव्हाने घेऊन मुले तिसऱ्या टप्प्यात येतात. आता विचार करण्याची वेळ येते. ही आव्हाने सोपी कशी करता येतील? ती सोपी करायला अशा वैज्ञानिक खेळण्यांसारखे उपाय सुचतात का? याचा विचार ही मुले करायला लागतात. अशा बऱ्याच उपायांवर विचार करून त्यातले काही निवडून त्याची मॉडेल्स ही मुले बनवतात. त्यांच्या या कल्पना साकार होताना बघून मुलांनाही आनंद होतो. या सगळ्यामुळे मुले आत्मविश्वासाने नवीन गोष्टी शिकू शकतात व त्या करून बघू शकतात. एखादी गोष्ट काम करत नसेल तर हार न मानता पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यासाठी आता मुलं तयार असतात. विज्ञान सगळीकडेच आहे आणि ते आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा वापरता येतं हे त्यांना आता पटलेलं असतं.